वागजाई नगर येथे एका गुरख्यास बुधवारी दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी बिबट्या दिसला. त्याने वनविभागाला सांगितले. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत त्यांच्याकडून माहिती घेतली आहे. तसेच त्यांनी काढलेल्या पंजाचे फोटो सुस्पष्ट नाही. वनखात्यामार्फत याची सत्यता पडताळली जात आहे. कोणीही घाबरून जाऊ नये. अफवांना बळी पडू नका. रात्री घराची दारे खिडक्या लावून झोपावे. रात्री बाहेर पडू नये. लहान मुलांना बाहेर सोडू नका व आपली गुरेढोरे गोठ्यात बांधून ठेवा. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी पुन्हा त्या जागेवर जाऊन पाहणी केली आहे अशी माहिती पाली सुधाकर वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी सांगितले आहे. काल दिनांक 18 नोव्हेंबर रोजी आम्हाला पालीमधील वागजाई नगर या ठिकाणाच्या एका गुरेढोऱ्याचा फोन आला की त्यांनी त्या एरियामध्ये जंगल भागामध्ये वनक्षेत्रामध्ये बिबट्या बघितला, बिबट जातीचा वन्यजीव बघितला असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आमची काही लोक तिथे तात्काळ टीम पोहोचली, परंतु थोडासा अंधार असल्यामुळे अंधार पडल्यामुळे काही त्याच्या खाणापुणा आम्हाला स्पष्ट जाणून आले नाही. परंतु जिथे त्याचं अस्तित्व त्यांना आढळलं तिथे थोड्या प्रमाणात खड्ड्यांचे असं पायाच्या ठशांचे खड्डे अजून आले, परंतु ते एकदम क्लिअर होत नव्हतं की ज्याच्यावरनं आम्हाला असे बोलू शकू की ते बिबट जातीचं किंवा वाघाचं आहे. परंतु आपल्या माध्यमातून मी आणि ग्रामस्थांना मी तेव्हा सूचना केलेल्या आहेत की कोणीही एकटे दुःख घराच्या बाहेर पडू नका. लहान मुलांना घराबाहेर पडून देऊ नका. घरात झोपताना दरवाजे खिडक्या व्यवस्थित बंद आहेत की नाही ते बघा. स्वतःची जनावरे पाळीव जनावरे गोठ्यामध्ये वाड्यामध्ये व्यवस्थित बंद करून ठेवा. घराच्या आजूबाजूला कचरा करू नका, जेणेकरून कुत्री मांजरं तिथे जवळ येतील. कुत्रा हा त्याचा एकदम सोपस आवाज आहे बिबट्याचा, त्यामुळे घराच्या आजूबाजूला परिसर साफ ठेवा, लाईट चालू ठेवा बाहेर. आणि कुठेही तुम्हाला असं काही आढळलं असता तात्काळ वनविभागाला कळवा. शक्यतो बिबट हा प्राणी रात्री जास्त ॲक्टिव्ह असतो, दिवसाही हल्ला करू शकतो नाही असं नाही, परंतु तो जास्त रात्री ॲक्टिव्ह असतो. त्यामुळे रात्री संध्याकाळ झाल्यानंतर लोकांनी काळजी घ्या. आमची टीम त्याच्या अस्तित्व बघण्यासाठी बऱ्याच ठिकाणी फिरत आहे. आम्हाला जसं अस्तित्व आढळून येईल त्याच्यावर अजून आपण त्याच्यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करू. परंतु आता सध्या तरी तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. ते एक वन्यजीव आहे, आपल्याकडे आलेला पाहुणा आहे, तो त्याचं काम तो कमीत कमी एका दिवसामध्ये 10 ते 15 किलोमीटर फिरतो. आज इथे असेल तर उद्या तो 10 किलोमीटर पुढे गेलेला असेल. ते जगले पाहिजेत, आपणही जगलो पाहिजे. आपण आपली कुटुंबाची काळजी घ्यावी असं मी जनतेला आवाहन केलेलं आहे. कोणीही अफवांना बळी पडू नका, घाबरून जाऊ नका. पाहण्यासाठी आलेलो इथं, आल्याच्या नंतर मला इथे बॅट टॉच मारल्यानंतर मला बिबट्याचा असं थोडा हे दिसला तर मी तर निघून गेलो लगेच, धावत गेलो. त्याच्यानंतर मला पोरं भेटली, मी पोरांना घेऊन आलो तर इथे काय फक्त माझी गुरं पण घाबरलेली होती. प्रशांत मिसाल यांची गुरे गुरे हरवली म्हणून तो शोधायला गेला पाली कब्रिस्तानाच्या इथे. त्याला बिबट्या असण्याचा वावर समजला. त्यांनी ग्रामस्थांना अलर्ट केलं. त्यानंतर आम्ही फॉरेस्टर साहेबांना सांगितलं का असं असं तिथे आहे, तर फॉरेस्टर साहेबांनी सगळ्या आमच्या ग्रामस्थांना अलर्ट केलं. लहान लेकरं बाहेर सोडू नका, गुरे वाड्यामध्ये बंदिस्त ठेवा, वर आत सगळ्या प्रकारची दक्षता घ्या, हे फॉरेस्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे.